आप देख रहे हैं न्यूज 14 भिवंडी और मैं हूं सैयद नकी हसन। हे देखील शेतकरी आहेत शांतारामजी मोरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर केलं जात आहे। कृषि उत्पन्न बाजार समिति भिवंडी की ओर से भिवंडी के सोनाले ग्राम पंचायत की हद में आगरी महोत्सव मैदान में शेतकरी सम्मेलन का आयोजन किया गया, जिसमें भिवंडी के किसानों को केंद्र और राज्य सरकार से मिलने वाली स्कीमों के लाभ और फायदे के बारे में बताया गया। किसानों को मिलने वाली सरकारी योजनाओं के बारे में बताया गया। खेती के साथ दूसरे उद्योग कैसे किए जा सकते हैं, इस मुद्दे पर बात की गई। कार्यक्रम में केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटिल बतौर मुख्य अतिथि उपस्थित थे। कपिल पाटिल ने आए हुए सभी किसानों को संबोधित करते हुए कहा कि भिवंडी तालुका में खेती में सुधार लाया जाए। ऐसे बहुत से किसान हैं जो खेती से लाखों रुपए कमा रहे, आप भी कमा सकते हो, लेकिन उसके लिए पहले शुरुआत करनी होगी। कार्यक्रम में भिवंडी ग्रामीण के MLA शांताराम मोरे के अलावा कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति, उप सभापति आदि मौजूद थे। कार्यक्रम में किसानों को उनके काम के लिए सम्मानित किया गया। पेश है ये रिपोर्ट। मेहनत करायची तयारी असेल त्याच्यासाठी सगळ्या सुविधा। आता मी मूळ जागेवर येतो। केंद्र सरकारने एक योजना केलेली आहे, फार्मर प्रोडक्ट ऑर्गनायझेशन FPO। हे जर तुम्ही तयार केलं, 400 शेतकरी, 500 शेतकरी, किती शेतकरी एकत्र येऊन त्यांचा ग्रुप तुम्ही तयार करू शकता आणि या ग्रुपमध्ये शेती एकत्र करू शकता। 80 एकरापेक्षा जास्त होईल की नाही? हां, तयारी पाहिजे आपली, माणसं मी पाठवेन। ज्याला ज्याला कोणाला हे करण्याची इच्छा आहे त्यांनी गावात आपल्या बाजूला शेतकरी वळवावे आणि मला सांगावं, मी माणसं मार्गदर्शन करायला पाठवेन। राज्य सरकारकडून पण त्या योजनेला सबसिडी आहे आणि केंद्र सरकारकडून पण सबसिडी आहे। विचार करा तुम्ही, तो 80 एकरात 7 कोटी रुपयाचं उत्पन्न घेतो। समजा तुमची 400 एकर शेती झाली तर 400 एकरात किती उत्पन्न येईल, काय हिशोब लावतो का आपण? तुमच्या गावाची इकॉनॉमी कुठे जाईल हे आमचे गोडाऊनवाले सांगतील की उगाच गोडाऊन बांधले? खरी परिस्थिती सांगतो मी। बघा, कृषी उत्पन्न बाजार समितीचंच ध्येय आहे का बाजार समितीच्या वतीने या भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्या केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत आणि बाजार समितीच्या वतीने जेवढं सहकार्य करता येईल आणि योजना त्यांच्यापर्यंत पोचतावेत म्हणून हा उद्देश शेतकऱ्यांना एकत्र बोलून आणि जे आपल्या प्रशासकीय अधिकारी आहेत आणि तज्ज्ञ जे या क्षेत्रामध्ये काम करणारे शेतकरी यांनी त्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि ह्या बाजार भिवंडी तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे शेतीचं उत्पादन व्हावं आणि इथले शेतकरी जे भारताचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे का, माझा शेतकरी हा बांधव हा मजबूत झाला पाहिजे, तो स्वतःच्या पायावर चांगल्या प्रकारे उभा राहिला पाहिजे म्हणून आमचा हा मानस होता का त्या शेतकऱ्यांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्या खालच्या घटकापर्यंत पोचत नाही आणि त्या पोचावा आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन व्हावं म्हणून हा मेळावा आयोजित केला होता। आजचा मेळावा जो घेण्याचं प्रयोजन होतं, वर्षातून भिवंडी बाजार समितीने प्रत्येक वर्षी एक मेळावा घेतलेला आहे, त्याच पद्धतीने एक मेळावा घेण्याचं नियोजन होतं। सन्माननीय सभापती महोदय त्यांची सुद्धा तळमळ शेतकऱ्यांविषयी आहे, त्यांची कुरुण सोसायटी आहे ती चांगल्या प्रकारे कामकाज करते आणि शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यायचं, बी बियाणं उपलब्ध करून द्यायचं, यामध्ये मोलाचं कामकाज करतं आणि त्याच्यात मोलाचा वाटा सन्माननीय सभापती विलासजी पाटील साहेबांचा आहे। त्यांनी सूचना केली होती की शेतकरी मेळावा घेऊन आपण आपल्या तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या प्रती जी कर्तव्य आहेत ते पूर्ण करण्यासाठी एक शेतकरी मेळावा घेऊन त्यांच्या समस्या ऐकून, त्यांच्या सूचना ऐकून आणि त्यांचं समाधान करण्यासाठी, तसेच जे तालुक्यातील शेतकरी आहेत त्यांना त्या वारंवार आपल्या बाजार समितीकडे समस्या म्हणतात की भिवंडी बाजार समितीचं मार्केट आम्हाला उपलब्ध नाही, त्याच्यामुळे आमचा जो शेतीमाल उत्पादित करतो त्या शेतीमालाला चांगल्या प्रकारे भिवंडीत बाजारपेठ उपलब्ध नाही, त्यासाठी भिवंडी शहरात नाही तर भिवंडी शहरालगत एक जागा घेऊन आणि चांगल्या पद्धतीचं मार्केट उभारणी करा आणि आम्हाला आमचा शेतीमाल विक्रीसाठी तुमच्याकडून ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या सूचनांचा आम्ही दखल घेतली आहे आणि सन्माननीय
केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहब आज उपस्थित राहिले, माननीय आमदार शांताराम मोरे साहब उपस्थित राहिले, तसेच तालुक्यातील जे ज्येष्ठ कार्यकर्ते होते, नेते होते, त्यांनी उपस्थित राहून आणि आज शेतकरी मेळाव्याला चांगलं योगदान दिलं आहे आणि त्यांनी त्यांचं मनोगत मांडलंय. तसेच आजच्या शेतकरी मेळाव्याला सहकारी कृषी अधिकारी सन्माननीय पानसकर साहेब, माननीय दयावंती मॅडम उपस्थित राहिल्या आणि त्यांनी शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. आम्ही त्यांचं सुद्धा बाजार समितीच्या वतीने आभार मानतोय. भिवंडी की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले हासिल करने के लिए चैनल को सब्सक्राइब जरूर करें. धन्यवाद.